5 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. मालोद येथे घरासमोर लाकडाच्या खुट्या ठोकत असल्याचा राग येऊन 35 वर्षीय तरुणाला चौघांची मारहाण. शेतातील केळीचे पिकाची चोरी करताना बोलल्याचा राग येऊन 45 वर्षीय शेतकऱ्याला तिघांची मारहाण. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिवीगाळ करत असल्याच्या संशयावरून 60 वर्षीय वृद्धेला एकाची मारहाण. यावल पोलीस ठाण्यात तक्रार. आट्रावल येथे शेतात काम करताना 57 वर्षीय इस्माला सर्पदंश. यावल रुग्णालयात उपचार. यावल तालुक्यातील 10 लोकनियुक्त सरपंच आणि 77 सदस्य निवडीकरिता 22,989 मतदार रविवारी आज करणार मतदान. कर्मचारी साहित्य घेऊन मतदान केंद्रावर रवाना. डोंगरकटोरा आश्रमशाळेत फटाके मुक्त दिवाळी अभियान व चमत्कार मागील विज्ञान कार्यक्रम संपन्न. तर मनवेल गावात श्रीमद भागवत कथेला मोठ्या उत्साहात झाली सुरुवात. आता बघूया सविस्तर घडामोडी. मालोद या गावात घरासमोर खुट्या ठोकत असल्याचा राग येऊन 35 वर्षीय तरुणाला गावातील चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि लाकडी काठ्यांनी मारून दुखापत केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. मालोद तालुका यावल या गावात युसुफ किताब तळवी व 35 हा तरुण घरासमोर लाकडी खुट्या जमिनीत गाळत होता. तेव्हा त्याचा वाईट वाटून साहेबराव भिल, श्यामराव भिल, एकनाथ भिल आणि भगवान मोरे या चौघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांची पुतणी सानिया तळवी हिला देखील शिवीगाळ करून मारहाण केली. तेव्हा या प्रकरणी मालोद गावातील या 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात शिवीगाळ करून मारहाण करीत लाकडी काठ्यांनी मारून दुखापत केली म्हणून युसुफ तळवी यांनी तक्रार नोंदवली आहे. आळगाव या गावात एका शेतकऱ्याच्या शेतातून 3 जण केळीचे पीक कापून नेत होते. दरम्यान तुम्ही केळीचे घळ का कापत आहे असे बोलल्याचा राग येऊन 45 वर्षीय शेतकऱ्याला तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि दुफापत केली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळगाव तालुका यावल येथे मारुती मंदिराच्या जवळ शांताराम कौतिक पाटील वय 45 यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातून बाटला पावरा, बाया बाटला पावरा, प्रदीप बाटला पावरा तिघे राहणारं आळगाव हे केळीचे पीक केळीचे घळ कापून चोरी करून नेत होते. सदर प्रकार शेतकऱ्याच्या निदर्शनास आल्यावर शेतकरी शांताराम पाटील यांनी त्यांना आळवले आणि रोखले. तेव्हा त्याचा राग येऊन या तिघांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि दुखापत केली. जखमी अवस्थेत त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे. मालोद या गावात शिवीगाळ करीत असल्याच्या संशयावरून 60 वर्षीय वृद्धाला गावातीलच एकाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा 1 जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मालोद तालुका यावल या गावात एकनाथ भिल हे राहतात. 60 वर्षीय एकनाथ भिल हे आपले घरी होते. दरम्यान शिवीगाळ केल्याच्या संशयावरून युसुफ किताब तळवी यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा एकनाथ भिल यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवीगाळाच्या संशयावरून तळवी यांनी एकनाथ भिल यांना मारहाण करून शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा एकनाथ भिल यांनी यावल पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याच्या संशयावरून आपल्याला मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून युसुफ तळवी यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर. या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000 ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉ मध्ये. या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED TV, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षीस यात आहेत. त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000 खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेट वस्तू. त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे.
खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। अट्रावल या गावात शेतात काम करत असताना एका 57 वर्षीय इस्माला सापाने दंश केला। सदर प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। अट्रावल तालुका यावल येथील वामन वसंत चौधरी हे आपल्या शेतात काम करत होते। 57 वर्षीय वामन वसंत चौधरी काम करत असताना त्यांच्या डाव्या पायाला अचानक सापाने दंश केला। सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले। यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रशांत जावळे अधिपरिचारिका, ज्योत्स्ना निंबाळकर अधिपरिचारिका, मंजुषा कोळेकर आदींनी त्यांच्यावर उपचार केले आहे। तेव्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल। यावल तालुक्यातील 9 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक आणि 4 ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीकरिता रविवारी मतदान होत आहे। लोकनियुक्त सरपंचच्या 10 तर सदस्यांच्या 77 जागेकरिता 46 मतदान केंद्रावर 22,989 मतदार आज मतदान करतील। सरपंच पदाच्या 10 जागेकरिता 36 उमेदवार तर सदस्यांच्या 77 जागेकरिता 194 उमेदवार रिंगणात आहे। सकाळी 7:30 ते 5:30 यावेळेत मतदान होणार असून ईव्हीएम घेऊन तहसील कार्यालयातून मतदान कर्मचारी बूथकडे रवाना झाले आहे तर मतमोजणी सोमवारी होणार आहे। यावल तालुक्यातील 9 गावात सार्वत्रिक आणि 4 गावात पोटनिवडणूक आहे। लोकनियुक्त सरपंच पदाच्या 19 जागेकरिता 36 उमेदवार तर सदस्य पदाच्या 77 जागेकरिता 194 उमेदवार रिंगणात आहे। या सर्व जागेकरिता रविवारी मतदान प्रक्रिया होणार असून 400 कर्मचारी यासाठी नियुक्त करण्यात आले आहे। तर शनिवारी यावल तहसील कार्यालयामधून तहसीलदार मोहनमाला नाजिरकरसह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी GT सोनवणे, सचिन जगताप, AY बळगुजर, MP देवरे, MH तळवी, मीना तळवी, बबिता चौधरी, SL पाटील, HN तळवी, VD पाटील, NP वैराळकर, AS खैरनार, SR शेकोकार, KP वायशे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीकरिता EVM यंत्र घेऊन कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना झाले आहे। रविवारी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होणार असून सोमवारी यावल तहसील कार्यालयात 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या निवडणुकीत साकडी गावात 12 मतदान केंद्रावर 7,354 मतदार आहेत, किनगाव गावात 5 मतदान केंद्रावर 2,511 मतदार आहेत, शिरागळ गावात 3 मतदान केंद्रावर 636 मतदार आहेत, बोराळे गावात 3 मतदान केंद्रावर 400 मतदार आहेत, कोळणावी गावात 3 मतदान केंद्रावर 1,597 मतदार आहेत, गाडऱ्या येथे 3 मतदान केंद्रावर 1,735 मतदार आहेत, बोरखेडा खुर्द येथे 3 मतदान केंद्रावर 1,041 मतदार आहेत, थोरगवान येथील 3 मतदान केंद्रावर 1,352 मतदार, म्हैसवाडी येथे 3 मतदान केंद्रावर 761 मतदार, कासारखेडा येथे 3 मतदान केंद्रावर 1,046 मतदार, सावकळा सीम येथे 2 मतदान केंद्रावर 1,355 मतदार, मालोद येथे 1 मतदान केंद्रावर 802 मतदार व डांबुर्णी येथे 2 मतदान केंद्रावर 1,552 मतदार असे 146 मतदान केंद्रावर 22,989 मतदार रविवारी मतदान करणार आहेत। Thank you.
नमस्ते हो दादा। हाँ शेखर बिल्कुल दादा आमच भी घेता हो डोंगर कठोरा येथील आश्रम शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने फटाके मुक्त दिवाळी अभियान व चमत्कार मागील विज्ञान हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष DS कट्यारे यांनी विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले आणि आगामी दिवाळी ही फटाके मुक्त साजरी करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केला। तर या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारचे चमत्काराचे प्रयोग हे सादर करण्यात आले आणि त्यामागील विज्ञान विद्यार्थ्यांना सांगण्यात आले। डोंगरगडरा तालुका यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाची आश्रमशाळा आहे। या आश्रमशाळेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल यांच्या संयुक्त उद्यमाने फटाके मुक्त दिवाळी आणि चमत्कार मागील विज्ञान या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला। प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष DS कट्यारे होते। या प्रसंगी त्यांनी विविध जादूचे प्रयोग आणि त्यामागील विज्ञान याची माहिती विद्यार्थ्यांना दिली। या कार्यक्रमात फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला। अनेक जादूचे प्रयोग विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांच्या सहभागाने दाखवण्यात आले। या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे DS कट्यारेसह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आनंद ढिवरे, प्रशांत महाजन, इनुस तळवी, शेखर पटेल, मुख्याध्यापक शिवहरी वानखेळे यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात इनुस तळवी यांनी विद्यार्थ्यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट करून सांगितला। कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन शेखर पटेल यांनी केले तर कार्यक्रमात उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक शिवहरी वानखेळे यांनी मानले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। बंद कर काय झालं हिंमत केली की नाही अरे बा अरे मी ते पाणी बघतो पाणी बघतो आता तुमच्या बेटी कोणती नाही झाली आणि पाणी हे पाणी किती फुल बदलाय की मी आता हळूहळू मी मंत्र म्हणतोय मंत्र म्हणते महाराज महाराज कोणपती चमत्कार आपोआप ते पाणी याच्या शरीरातून पाईपलाईन आहे आणि पाईपलाईनद्वारा त्या शरीरातून पोटात पाणी घेतो पोटात पाणी गेल्यामुळे याला कळत नाही की पोटात पोट बदला की पोट आतमध्ये त्याला तेव्हा कळतं मानेतून किंवा तोंडून कधी पाणी गेलं पाणी याच्या शरीरात आपोआप बदल की हा गेलं गेलं आपोआप गेलं त्याच्या शरीरात पाणी कसं गेलं काय गेलं त्याला एक वेळ नाही आहे कारण डायरेक्ट पाईपलाईनने पाणी घेतलं पाणी
आले पाणी टाकलं. किती पाणी टाकलं तुमच्या समोर? भरपूर. आता पाणी गेलं का? पाणी कुठे? पाणी कुठे? पाणी कुठे आहे आता? बाकीचं त्याच्या शरीरात आहे. मग पाणी येईल काय शरीरातून? येईल का? येईल का? नाही ना. परंतु आपण एक मंत्र म्हणू, आपण एक मंत्र म्हणू आणि त्याला हात असा करायला लावू. हात असा करा. हा, आणि तुम्ही आणि मंत्र म्हणा, मंत्र म्हणा माझ्यामागे. उठा म्हणा, उठा. शिकू शिका शिकू. उठा शिका. संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र कोणाचा आहे? हा मंत्र कोणाचा आहे? बाबासाहेब आंबेडकर. हा बाबासाहेब आंबेडकर मंत्र एक. या मंत्रामध्ये काय म्हटलेलं आहे? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणजे शिक्षण घेतल्याने माणूस हुशार होतो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं कोणी म्हटलं तर बाबासाहेबांनी. या मंत्रामध्ये एवढी पावर आहे की पाणी पा वाग पाणी वाग. आलं पाणी? आलं का पाणी? मोठ्या उत्साहात या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हा कार्यक्रम पार पडला. मनवेल या गावात मोठ्या उत्साहात श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली आहे. या भागवत कथेत वक्ताश्री म्हणून अयोध्यावासी कृष्णदासजी महाराज यांची उपस्थिती लाभत आहे आणि त्यांच्या वाणीतून या ठिकाणी कथा वाचन सुरू आहे. मोठ्या संख्येत भाविक भक्त या ठिकाणी उपस्थिती देत असून इतर गावातील भाविक भक्तांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मनवेल या गावात कैलासवासी श्रावण पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद भागवत कथेची सुरुवात झाली. मोठ्या उत्साहात अयोध्यावासी कृष्णदासजी महाराज श्रीमद भागवत कथा वाचन करीत आहे. त्यांच्या वाणीतून या भागवत कथेला सुरुवात झाली असून हबप अंकुश महाराज यांचे काल्याचे कीर्तन या ठिकाणी आयोजित आहे, तर हबप रवी किरण महाराज दोंडाईच्याकर यांचे देखील कीर्तन या ठिकाणी होणार आहे. तेव्हा या कथेचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर या कथेला 9 नोव्हेंबर रोजी समाप्ती होणार असून समाप्तीचे कीर्तन रवी किरणजी महाराज दोंडाईचा यांचे होणार आहे. तेव्हा त्यांच्या कीर्तनाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन मनवेल येथील भागवत कथा आयोजकांनी केले आहे.